नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. लोकसभा निवडणुकांच्या उर्वरित दोन टप्प्यांसाठीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज हरियाणात सिरसा आणि कुरुक्षेत्र तसंच नवी दिल्लीत सभा होणार आहेत. तर भाजपा अध्यक्ष अमित शाह झारखंडमध्ये करकेंडा इथं प्रचारसभा घेत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे मध्य प्रदेशात ग्वाल्हेर, मुरैना आणि भिंडमध्ये प्रचारसभा घेणार असून महासचिव प्रियंका गांधी यांची उत्तर पूर्व दिल्लीत प्रचार फेरी होणार आहे. सहाव्या टप्प्यात येत्या 12 मे रोजी 7 राज्यांमधल्या 59 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पात्रता परीक्षा नीट पीजी च्या किमान पात्रता गुणांची मर्यादा 6% कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यानुसार आता या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला पात्र ठरण्यासाठी खुल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी 44, दिव्यांगांना कमीत कमी 39, तर अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कमीत कमी 34% गुण असणं आवश्यक राहील. हा निर्णय या वर्षीच्या प्रवेशाच्या उर्वरित फेऱ्यांपासून लागू होत आहे. भारताच्या जगजीत पवडिया यांची आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ नियंत्रण मंडळावर पुन्हा निवड झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेनं 5 वर्षांच्या आगामी कार्यकाळासाठी त्यांची निवड केली आहे. पवडिया यांनी या पदाच्या निवडणुकीत चीनचे उमेदवार हाओ वेई यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. पवडिया भारताच्या माजी मादक पदार्थ नियंत्रण आयुक्त असून आंतरराष्ट्रीय मंडळावर त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं भारतीय वंशाच्या विदेशी नागरिकांची काळी यादी संपुष्टात आणली आहे. भारतात शोषण होतं या कथित कारणामुळे परदेशात आश्रय घेतलेल्या नागरिकांची नोंद या यादीत असायची. ही यादी परदेशांमधल्या भारतीय दूतावासात ठेवली जात असे. आतापर्यंत या यादीत नाव असलेल्यांना भारतात येण्यासाठीचा व्हिसा नाकारला जात असे. मात्र आता यादी संपुष्टात आल्यानंतर या सर्व लोकांना सामान्य व्हिसा आणि प्रवासी भारतीय कार्ड वितरित केलं जाणार आहे. या यादीत प्रामुख्यानं शीख समुदायाच्या लोकांचा समावेश होता अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून आणखी 2160 कोटी रुपयांची मदत दिली आहे. केंद्रानं आतापर्यंत राज्याला दुष्काळ निवारणासाठी 4,248,59,00,000 रुपयांचा निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. दुष्काळ निवारणाची कामं करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी ही मुख्यमंत्र्यांची मागणी निवडणूक आयोगानं मान्य केल्यानंतर आता दुष्काळी स्थितीचा नव्यानं आढावा घेऊन तातडीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी राज्य शासनानं सुरू केलेल्या कायाकल्प योजनेत नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला 50 लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक जाहीर झालं आहे. या रुग्णालयात असलेली स्वच्छता, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये केली जाणारी जागृती तसंच रुग्णालयातल्या जैविक कचऱ्याचं शास्त्रोक्त पद्धतीनं केलं जाणारं नियोजन यात सर्वाधिक गुण मिळाल्यानं रुग्णालयाला पहिला क्रमांक मिळाला असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश जगदाळे यांनी म्हटलं आहे. राज्यात प्रसिद्ध असलेली आणि सुमारे 350 वर्षांची परंपरा लाभलेली बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातल्या भेंडवळ इथली घटमांडणीची भविष्यवाणी आज पहाटे जाहीर झाली. यामध्ये नैसर्गिक संकटांची सरबत्ती, पाऊस कमी तर पिकं सर्वसाधारण सांगितली असल्यानं शेतकऱ्यांसाठी यंदा फारशी चांगली भविष्यवाणी नसल्याची भावना निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ही भविष्यवाणी ऐकण्यासाठी मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि पंचक्रोशीतले हजारो शेतकरी उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.